लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी माणगाव येथील कुणबी भवनात उत्साहात झाला यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार रविशेठ पाटील आमदार भरत कोकावले आमदार अनिकेत तटकरे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश थारप शिवसेना नेते अॅडव्होकेट राजीव साबळे संपर्कप्रमुख अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर भाजपचे ॲडव्होकेट महेश मोहिते बिपिन महामुणकर शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले मुक्तार वेळासकर नाझी म्हासवारे महादेव बक्कम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी सुनील तटकरे यांना पुन्हा खासदार बनवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एका निर्धाराने आणि आत्मविश्वासाने आपण जमलो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे याकडे पाहत अजितदादांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी आम्ही सारी मंडळी सत्तेत सहभागी झालो मी राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून विजयी होणार आणि तुमच्या सर्वांची मान उंचावेल असे काम करेन असे प्रतिपादन केले